नेवासा तालुक्यात पावसाअभावी पिके धोक्यात आल्याचं बघायला मिळत आहे, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून पहिल्या पावसावर शेतकऱ्यांनी कपाशी, तूर, मका, बाजरी इत्यादी पिकांची लागवड केली आहे. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात आलीत, त्यामुळे आता फक्त पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी डोळे लावून बसलाय. पावसात कपाशीला उजली निघाली, ऊन निघाली, नंतर आता पावसाची वाट पाहतोय. सगळे प्रयत्न झाले पेरण्या, म्हणजे खत टाकायचंय, पण पाऊस नसल्यामुळे खत टाकलं येत नाही. आता भरपूर खर्च झालाय. शासनाने पहिला बोनाळीचं अनुदान देतो म्हणले, तो पण अजून काही दिलं नाही. शासनाने अनुदान द्यावा बाबा, असल्यामुळे पिकं धोक्यात आहेत. पावसाची वाट पाहतोय, पाऊस पडल्या अत्यंत गरजेचं आहे बाबा. सरकारने मागील वेळी कापसावरील बोंडाळी अनुदान जाहीर करूनही ती मदत अजून मिळाली नाही, तर शेती मशागतीचा खर्च झाल्यामुळे शेतकरी आणखी संकटात सापडलाय. प्रतिनिधी महेश भुसारी, माय न्यूज, नेवासा.